रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नमो चषक अंतर्गत रविवारी 14 जानेवारीला एक धाव महिला नेतृत्वाखालील विकासासाठी हे महिलांप्रती आदर भावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन नमो खारघर मॅरेथॉन 2024 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदर भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय पक्ष कार्यकारिणी दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा क्षेत्रात विविध कला आणि क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. त्याअंतर्गत खारघर मॅरेथॉन, क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, सायक्लोथॉन, कॅरम, बुद्धिबळ या क्रीडा स्पर्धा तसेच नृत्य, चित्रकला, गायन, वक्तृत्व या कला स्पर्धांचे सुद्धा आयोजन करण्यात येत आहे. नमो चषक अंतर्गत या स्पर्धांमुळे युवा पिढीला कला आणि क्रीडा स्पर्धेकडे आकर्षित करता येणार असून पनवेल विधानसभा क्षेत्रात 25,000 जास्त स्पर्धकांना सहभागी करण्याचे उद्दिष्ट आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. त्या अनुषंगाने 14 जानेवारीला खारघरमधील सेक्टर 19 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या खारघर मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी 5 मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार असून पारितोषिक वितरण सोहळाही याच ठिकाणी सकाळी 9 होणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेचे माजी सभागृहनेते तथा स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सेलिब्रिटींची मांदियाळी लाभणार आहे. ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यशस्वी करण्यासाठी स्वागत, प्रसिद्धी, आयोजन, मार्ग नियोजन, प्रवेशिका देणे आणि घेणे, पंच, नियमावली, फिल्डिंग, स्पंजिंग, साहित्य, नियंत्रण, मार्ग आखणी, प्रथमोपचार, बक्षीस वितरण अशा विविध समित्या असणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची अंतिम तारीख 6 असून चेस्ट नंबर 10 स्पर्धकांनी घेऊन जाणे अनिवार्य आहे. स्पर्धेची नावनोंदणी www.khargarmarathon.in या संकेतस्थळावर तसेच बारकोड ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. या स्पर्धेचा जास्तीत जास्त स्पर्धक क्रीडारसिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्पर्धा प्रमुख तथा महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे.